पनीरच्या डिशेस तर सगळ्यांनाच आवडतात, कुणी नाही म्हणू शकत नाही. आणि त्यात जर हॉटेलसारखं पनीर घरी बनवता येत असेल तर खायला काही मजा वेगळीच असते आणि त्यात आनंद होतो तो वेगळाच. तर इथे या भाजीचा कलर पाहू शकताय, याचा थिकनेस पाहू शकताय. मस्त असा सुगंध देखील सुटलेला आहे. अगदी हॉटेलसारखी ही भाजी झालेली आहे. आणि पनीरच्या या भाजीबरोबर जर घरी बनवलेली रोटी जर असेल तर याची चव जी आहे ती अजूनच वाढते. दिसायला हॉटेलसारखीच न दिसत आहे आणि चवीला देखील तितकीच सुंदर आहे. नक्कीच सांगते, हॉटेलमधली भाजी जी आहे तुम्ही खायचं विसरून जाल. तर हॉटेलसारखंच चवीला असणारं कढाई पनीर बनवायला सुरुवात करूया. त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कढाई पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण सुक्का मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे ही कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये टाकत आहे 1/3 चमचे मोठे धणे, त्याचबरोबर 1 चमचा आखे जिरे, त्यानंतर टाकणार आहेत 1/2 चमचा काळी मिरी आणि 2 काश्मिरी मिरची टाकणार आहे. यातले इथं बी काढून घेतलेले आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे मसाले भाजल्याच्या नंतर छान असा सुगंध इथं धण्यांचा जिऱ्याचा यायला लागलेला आहे. ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे. तर आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. मसाले पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरमध्ये हे थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. ते पाहू शकताय मस्त असा सुगंध देखील येत आहे. आता नेक्स्ट प्रोसेस, सुक्का मसाला तयार झालेला आहे तर आपण आता यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी कांदा कापून घेतलेला आहे. थोडंसं तेलावर आपण हा परतून घेणार आहोत. त्यानंतर यात टाकणार आहोत 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा. हे सगळं आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जेणेकरून यातला जो कच्चा स्मेल आहे तो सगळा निघून जाईल. 2 ते 3 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर इथे कांद्याचा कलर थोडासा चेंज झालेला आपण पाहू शकताय. कांदा मऊ देखील झालेला आहे. तर आता आपण 1 वाटी यात कापलेले टोमॅटो टाकणार आहोत. हे सगळं मिक्स करून घेऊया. टोमॅटो याच्यामध्ये चांगले शिजायला हवेत त्याच्यामुळे मी इथे टाकत आहे थोडंसं मीठ. मीठ टाकल्याच्या नंतर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि 2 मिनिटं आपण हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत जेणेकरून टोमॅटो लवकर शिजले जातील. 1-3 मिनिट झालेले आहे, आपण चेक करूया. टोमॅटो इथं चांगले मऊ झालेले आहे, शिजलेले आहेत व्यवस्थित. तर आपण आता टाकूया याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, परतून घेऊया. मसाला आपला भाजून तयार झालेला आहे. तर आता आपल्याला हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. इथे मसाल्यामध्ये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे काजू ॲड करू शकता. काजूमुळे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. मसाला आपला चांगला थंड झालेला आहे तर आता आपण हा वाटून घेऊया. एकदम बारीक अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. तर नेक्स्ट प्रोसेसकडे आता आपण जाऊया. पुन्हा मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे असा हा चौकोनी कापून घेतलेला कांदा. 1 मीडियम साईजचा कांदा मी इथे वापरलेला आहे. 1/4 चौकोनीच कापून घेतलेली सिमला मिरची, ही देखील 1 सिमला मिरची मोठी मी इथे वापरलेली आहे. कांदा आणि सिमला मिरची हलकेसे परतून घ्यायचे आहे. थोडंसं परतून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे इथे घरी बनवून घेतलेलं पनीर मी इथे टाकत आहे. त्यानंतर टाकत आहे इथे आपण बनवून घेतलेला कढाई पनीर मसाला 1 चमचा, 1 चमचा काश्मिरी मिरची पावडर. कलर जो आहे काश्मिरी मिरची पावडरने तो खूप छान येतो आणि ही टेस्टला थोडीशी कमी तिखट असते. आणि त्यानंतर टाकत आहे 1/2 चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ. मीठ आपण नंतर ग्रेव्हीमध्ये देखील टाकणार आहोत त्यामुळे इथे थोडंसं टाकणार आहोत. आणि या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे असं केल्यामुळे काय होतं, खाताना पनीरची टेस्ट जी आहे ती खूप छान मसालेदार लागते. मसाल्याचं मस्त असं कोटिंग भाज्या आणि पनीरला होतं. मसाले हे पनीरमध्ये मुरले देखील जातात त्याच्यामुळे खाताना पनीर जे आहे खूप छान लागतं. इथे जे पनीर वापरलेलं आहे मी घरी बनवलेलं आहे आणि घरी पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल किंवा आय बटन प्रेस केलं तरी तुम्ही तिथे व्हिडिओ पाहू शकाल. 3 ते 4 मिनिट भाज्या आणि पनीर असं मसाल्याबरोबर परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं मसालेदार कोटिंग ह्या भाज्यांना आणि पनीरला आलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, ग्रेव्हीची तयारी करायची आहे. सेम पॅनमध्ये तुम्ही करू शकता किंवा
मी इथं दुसरी पॅन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पॅन गरम करून 2 मोठे चमचे मी इथं तेलाचे टाकलेले आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे ते मी इथे बारीक कापून घेतलेला कांदा टाकत आहे. एक बारीक साईजचा कांदा घेतलेला आहे मी इथे. कांद्याबरोबरच टाकत आहे बारीक कापून घेतलेली हिरवी मिरचीचे तुकडे. हे दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा आपण ग्रेव्हीमध्ये देखील वाटून घेतलेला आहे. इथे जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता, पण थोडंसं फोडणीमध्ये असा बारीक कापून कांदा टाकला तर ग्रेव्हीचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान येतं. कांदा थोडासा मऊ झालेला आहे तर मी इथे सुके मसाले टाकून घेते. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मी इथे टाकत आहे. त्यानंतर टाकत आहे 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि त्यानंतर टाकत आहे 1/2 चमचा हळद. गॅस लो फ्लेमवर मी इथे ठेवलेला आहे आणि त्यानंतर टाकत आहे वाटून घेतलेली आपला मसाला. तर मिक्स करूया. 3 ते 4 मिनिट परतल्याच्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तर टाकत आहे मी थोडंसं मीठ आणि बनवून घेतलेला कढाई पनीर मसाला 1/2 चमचा. आपण भाज्या आणि पनीरमध्ये देखील कढाई पनीर मसाला आणि मीठ ॲड केलेलं आहे, तर ते प्रमाण लक्षात घेऊन इथे आपण मसाले आणि मीठ ॲड करायचं आहे. मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. मसाल्याला इथं तेल सुटलेलं आहे, तर थोडंसं आपण इथं पाणी ॲड करूया जेणेकरून सगळे मसाले जे आहे ते एकजीव होऊन शिजतील. तर हे सगळं मिक्स करूया आणि एक उकळी येऊ देऊया. ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे, तर याच्यामध्ये आपण पनीर आणि भाज्या ज्या आहेत मसाल्याचं कोटिंग करून ठेवलेलं होतं. इथे पाहू शकता किती छान दिसत आहे ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ॲड करूया. आणि त्यावरून टाकणार आहेत 1 चमचा बारीक करून घेतलेली कसुरी मेथी. कसुरी मेथीनी टेस्ट जी आहे ती खूप छान येते. सगळं मिक्स करून घेऊया. इथं ग्रेव्हीचा थिकनेस पाहू शकताय किती छान आलेला आहे. कलर देखील खूप छान आलेला आहे. ग्रेव्हीमध्ये जर तुम्हाला क्रीम ॲड करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता, पूर्णतः ऑप्शनल आहे. इथं क्रीम काजू यूज न करता ही ग्रेव्ही जी आहे अतिशय सुंदर झालेली आहे इथे पाहू शकताय. 5 मिनिट लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेणार आहोत. बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे. एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. इथे याचा कलर पाहू शकता किती छान आलेला आहे. सुगंध तर खूपच मस्त येत आहे आणि टेक्स्चर पण पाहू शकता. एकदम हॉटेलमध्ये जशी आपल्याला भाजी मिळते त्या पद्धतीत आपलं हे तयार झालेलं आहे. कढाई पनीर खायला राईसबरोबर छान लागतं, त्याचबरोबर चपाती आहे आणि स्पेशली रोटीबरोबर तो खूपच छान लागतं. मी याच्याबरोबर घरी गव्हाची रोटी बनवलेली आहे. घरी रोटी आणि या पद्धतीने जर पनीर तुम्ही बनवून खाल्लं तर हॉटेलमध्ये जाऊन पनीर आणि रोटी खायचं तुम्ही नक्की विसरून जाल. रोटी देखील घरच्या घरी खूप छान अगदी हॉटेलसारखी बनवू शकतो. याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून जरूर कळवा. एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आणि हॉटेलसारखी चव असणारी कढाई पनीरची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.